विद्यार्थ्यांनो नमस्कार. आत्तापर्यंत आपण संप्रेषण म्हणजे काय, संप्रेषणाची प्रक्रिया, संप्रेषणाचे प्रकार बघितलेले आहेत. संप्रेषण यशस्वी होण्यासाठी संप्रेषणाची प्रक्रिया हे अत्यंत महत्त्वाची असते. मात्र संप्रेषणाच्या या प्रक्रियेमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर संप्रेषण यशस्वी होऊ शकत नाही आणि गोंधळ निर्माण होतो. तेव्हा संप्रेषण प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या घटकांची आज आपण चर्चा करणार आहोत. संप्रेषणातील अडथळे आपल्याला दोन वर्गांमध्ये वितरित करता येतात. काही अडथळे हे व्यक्तीशी संबंधित असतात, तसेच त्याच्या मानसिकतेशी संबंधित असतात. त्यांना आपण व्यक्तिगत आणि मानसशास्त्रीय अडथळे म्हणूया. तर काही अडथळे हे परिस्थितीशी संबंधित असतात आणि भौतिक वातावरणाशीही संबंधित असतात. त्यांना आपण परिस्थितीजन्य आणि भौतिक अडथळे असं म्हणूया. व्यक्तिगत आणि मानसशास्त्रीय अडथळे कुठले ते बघूया. पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल व्यक्तीच्या भावना. संप्रेषण करत असताना, संवाद साधत असताना किंवा ऐकत असताना व्यक्तीची भावनिक स्थिती कशी आहे याचा संप्रेषणावर निश्चितच परिणाम होतो. आपली भावनिक स्थिती जशी असेल त्याच पद्धतीने आपण त्या माहितीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. एखादी व्यक्ती जर उदास असेल किंवा दुःखी असेल आणि तिला जी माहिती सांगितली जाते आहे ती अत्यंत महत्त्वाची कामासंदर्भात असेल, तर त्यावेळी त्या भावनिक स्थितीमुळे त्या व्यक्तीचे त्या माहितीकडे पूर्णपणे लक्ष असेलच असं म्हणता येत नाही. जर एखादी व्यक्ती आनंदी असेल, अत्यंत प्रसन्न आहे, तर ती नीट अवधान देऊन ती माहिती ऐकेल, तिचा अर्थ लावेल. म्हणजे व्यक्तीची भावनिक स्थिती जशी आहे त्याचा संप्रेषणावर परिणाम होताना आपल्याला दिसतो असं म्हणता येईल. दुसरा अडथळा आपल्याला सांगता येईल भाषेचे पूर्वज्ञान. आपल्याला कल्पना आहे की आपण अनेक भाषांमधनं संप्रेषण साधू शकतो. जसं सामान्यपणे आपण मराठी भाषी असलो तरी मराठी, इंग्रजी आणि बऱ्याच प्रमाणामध्ये हिंदी शब्द आपल्या मराठी संप्रेषणामध्ये देखील येत असतात. आपण ज्या व्यक्तीशी संप्रेषण साधतो आहे त्या व्यक्तीला जर त्या भाषेचे पूर्वज्ञान नसेल तर त्या व्यक्तीला आपली संप्रेषणातून दिली जाणारी माहिती पूर्णपणे कळेलच असं सांगता येत नाही. म्हणजे व्यक्तीचे भाषेबद्दलचे पूर्वज्ञान, भाषेची आकलन शक्ती हा देखील संप्रेषणामध्ये अडथळा ठरू शकतो. व्यक्तीची अभिवृत्ती आणि पूर्वग्रह. अभिवृत्ती आणि पूर्वग्रह म्हणजे काय ते आधी बघूया. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या घटना, गोष्टी, परिस्थिती यांच्याबद्दल काही निश्चित मतं असतात जी साधारणपणे बदलणारी नसतात. त्यांना आपण अभिवृत्ती असं म्हणतो. आणि अशी अभिवृत्ती जेव्हा नकारात्मक असते आणि अपूर्ण माहितीवर आधारित असते तेव्हा आपण त्याला पूर्वग्रह म्हणतो. आता अभिवृत्ती आणि पूर्वग्रहाचा संप्रेषणाशी काय संबंध? अशी कल्पना करा की एखादी व्यक्ती जी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे ती एखाद्या लसीकरणाबद्दल म्हणजे वॅक्सिनेशनबद्दल माहिती सांगते. अशा प्रकारच्या लसीकरणाची काही एक आवश्यकता नसते असा पूर्वग्रह जर एखाद्या व्यक्तीच्या मनात असेल तर ती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती जी महत्त्वाची माहिती सांगते आहे त्याकडे त्या व्यक्तीचे जिच्या मनामध्ये लसीकरणाबद्दल पूर्वग्रह आहे लक्ष जाणार नाही. ती माहिती तिला महत्त्वाची वाटणार नाही आणि तसा अर्थबोधही केला जाणार नाही. या उलट एखाद्या व्यक्तीमध्ये शिकण्याची जिज्ञासा आहे, तिची शिकण्याबद्दलची अध्ययनाची अभिवृत्ती अतिशय सकारात्मक आहे. अशा वेळी एखादी व्यक्ती एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या भाषणातून काही मुद्दे शिकण्यासारखे आहेत असं जर तिच्या लक्षात आलं तर ती सकारात्मक रीतीने त्या गोष्टीकडे लक्ष देईल, अवधान देईल आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करेल. या दोन्ही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की अभिवृत्ती आणि पूर्वग्रह कशा पद्धतीने संप्रेषणामध्ये अडथळा ठरू शकतात. संवेदन किंवा अर्थबोध. संवेदन म्हणजे आपल्याला जी काही माहिती मिळते आहे तिचा अर्थबोध आपण कसा करतो. तुम्ही नेहमी एक उदाहरण ऐकलं असेल की अंधारामध्ये दोरी पडलेली असते, एखादी व्यक्ती ती दोरी बघते मात्र अंधार असल्यामुळे तिचा असा समज होतो, म्हणजे ती असे संवेदन करते की तिथे अंधारामध्ये दोरी पडलेली नाहीये तर साप आहे
आणि साप साप म्हणून किंचाळू लागते. आता इथे आपण असं म्हणू की मूळ जे उद्दीपक जी वस्तू तिथे अंधारात आहे तिचा नीट अर्थबोध त्या व्यक्तीने केला नाही आणि म्हणून चुकीचा अर्थ लागला आणि चुकीची कृती घडून आली. मग संप्रेषण प्रक्रियेमध्ये सुद्धा जी माहिती सांगितली जाते आहे त्याशिवाय वेगळ्या पद्धतीने जर अर्थबोध करण्याची व्यक्तीची मानसिकता किंवा वृत्ती असेल किंवा अपुऱ्या ज्ञानामुळे तिने अर्थबोध नीट केला नाही तर संप्रेषण यशस्वी होऊ शकत नाही. उदाहरणच बघायचं असेल तर या चित्रामध्ये आपण बघू शकता, समोर एक पेला आहे जो पाण्याने अर्धा भरलेला आहे. एक व्यक्ती त्याला हाफ फुल म्हणजे पेला अर्धा भरलाय असं म्हणते आहे, तर दुसरी व्यक्ती त्याला हाफ एम्प्टी म्हणजे पेला अर्धा रिकामा आहे असं म्हणते आहे. म्हणजे आपला माहितीकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा असेल तसा अर्थबोध आपण त्या माहितीचा करतो, त्यामध्ये बरेचदा संप्रेषण अयशस्वी होण्याची शक्यता असते. या दुसऱ्या चित्रामध्ये देखील एकच उद्दीपक आहे, एकच आकडा आहे. एक व्यक्ती डावीकडून बघते आहे तिला तो 6 दिसतोय, जी व्यक्ती उजवीकडून बघते आहे तिला तो 9 दिसतोय. अशा पद्धतीने संवेदन हे कधी कधी व्यक्तिगत संवेदन हे कधी कधी अडथळा ठरू शकतं. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सांगण्याकडे दुर्लक्ष. माहिती जी सांगितली जाते त्या माहितीकडे पूर्ण लक्ष न दिल्यास माहितीकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. अपूर्ण माहिती जर आपण ऐकली तर तिचा नीट अर्थबोध होणार नाही आणि संप्रेषण नीट घडून येणार नाही. या चित्रामध्ये आपण बघू शकता, एक लहान मुलगी, तिने काहीतरी चित्र काढलंय, काहीतरी तयार केलंय, ती म्हणते आहे डॅडी लुक व्हॉट आय मेड. ती लुक म्हणजे बघा असं म्हणते आहे, पण कामामध्ये व्यस्त असणारे तिचे वडील म्हणतायत, उत्तर देत आहेत की पॉन टॉकिंग आय एम लिसनिंग. आता बघा मी विद्यार्थ्यांनो, डॅडी लुक असं म्हटल्यानंतर बघणं अपेक्षित आहे, ऐकणं नाही. पण लुक या क्रियापदाकडे नीट आणि पुरेसं लक्ष नसल्यामुळे वडील कामामधील आपलं लक्ष बाजूला न करता तू बोल मी ऐकतोय, म्हणजे ती मुलगी जे दाखवते त्याकडे न बघता तू बोलत राहा मी ऐकतो आहे असं उत्तर तिला देतात. म्हणजे तिने सांगितलेल्या माहितीकडे त्यांचं नीट लक्ष नाही आहे, अर्थात दुर्लक्ष होत आहे असं दिसून येतं. असं जर झालं तर संप्रेषण यशस्वी होणार नाही. संदेश समजून घेण्यासंबंधी दोष. जो संदेश माहितीच्या रूपाने आपल्याकडे आलेला आहे तो समजून घेण्यासंदर्भात आपली माहिती जर अपूर्ण असेल किंवा तो समजून घेताना जर त्यामध्ये काही त्रुटी दोष राहिला तर देखील संप्रेषणामध्ये तो एक मोठा अडथळा ठरू शकतो. आता संप्रेषणातील परिस्थितीजन्य आणि भौतिक अडथळे कुठले ते आपण बघूया. जेव्हा संप्रेषण हे वक्ता आणि समूह अशा पद्धतीने होत असतं, म्हणजे वक्ता समोर उभं राहून स्टेजवर माईकवर काही सांगतोय आणि ऐकणारे सभागृहामध्ये बसलेले आहेत किंवा टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेले आहेत, अशा वेळी दोन महत्त्वाचे भौतिक घटक आपल्याला दिसून येतात जे संप्रेषणामध्ये अडथळा ठरू शकतात. ते म्हणजे बैठक व्यवस्था आणि दुसरं म्हणजे वक्ता आणि श्रोता यामधील अंतर. आता हे मुद्दे समजून घेऊया. उदाहरणार्थ एखादी अतिशय इन्फॉर्मल मीटिंग आहे, त्यासाठी जर रचना या पद्धतीने टेबलच्या एका बाजूला एक व्यक्ती आणि दोन्ही बाजूला इतर व्यक्ती बसलेले आहेत, अशा रचनेमध्ये अनौपचारिक संप्रेषण जे मैत्रीपूर्ण आहे, खाजगी आहे, ते यशस्वी होऊ शकणार नाही. एखाद्या ठिकाणी बोलणारी व्यक्ती टेबलच्या एका बाजूला आणि ऐकणारे लोक टेबलच्या दुसऱ्या बाजूला अशी जर व्यवस्था असेल, मात्र त्यांच्यातील अंतर खूप जास्त असेल, तर तरी देखील त्या जास्त अंतरामुळे संप्रेषण हे खूपच जास्त औपचारिक होऊ शकतं. ऐकणाऱ्या लोकांना बोलणारा व्यक्ती आपल्यापासून खूप दूर आहे, त्यामुळे आपण काही सांगणं सुचवणं योग्य होणार नाही असं एक मानसिक संवेदन होऊ शकतं आणि संप्रेषणामध्ये तो अडथळा ठरू शकतो. जी व्यक्ती समोर उभं राहून बोलते आहे तिच्यामध्ये आणि ऐकणाऱ्या लोकांमध्ये खूप कमी अंतर असून चालणार नाही आणि खूप जास्त अंतर असूनही चालणार नाही. जर अंतर थोडं जास्त असेल तर ध्वनी क्षेपकाची व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे बोलणारा जे बोलतोय ते ऐकणाऱ्यांना नीट ऐकू जाईल. अशा पद्धतीने बैठक व्यवस्था आणि वक्ता आणि श्रोता यांच्यातील अंतर हे संप्रेषणाला उपयोगी सुद्धा ठरू शकतं
पण त्याची व्यवस्था जर नीट नसेल तर तो संप्रेषणातील अडथळा ठरू शकतो. संप्रेषण ज्या भौतिक परिस्थितीमध्ये होतं आहे त्यातील तापमान आणि वातावरण हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. एखाद्या भाषणाच्या कार्यक्रमाला तुम्ही गेलेला आहात, बाहेर खूप उकडतंय, आतमध्ये सभागृहामध्ये सुद्धा खूप उकडतंय, अशा वेळी बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारे श्रोते हे आरामदायी स्थितीत नसल्यामुळे, वैतागलेल्या स्थितीमुळे दोघांनाही एकमेकांशी संप्रेषण साधणं कठीण होतं आणि संप्रेषण यशस्वी होऊ शकणार नाही. अधिक तापमानाच्या जोडीने खूप कमी तापमान, खूप कमी थंडी किंवा अस्थिर वातावरण, वादळ, वारं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संप्रेषण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून तापमान आणि वातावरण हा संप्रेषणातला एक महत्त्वाचा अडथळा सांगता येईल. ज्या ठिकाणी संप्रेषण घडून येत आहे त्या ठिकाणची प्रकाश योजना कशी आहे हे देखील बघायला हवं. या चित्रामध्ये आपण बघू शकता की प्रकाश योजना पुरेशी आहे. वक्ता आणि श्रोता एकमेकांना नीट बघू शकतात, एकमेकांच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील बघू शकतात. मात्र जर अंधारी प्रकाश योजना असेल, म्हणजे अंधार थोडा जास्त असेल, तर बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये एकमेकांविषयी पारदर्शकता असेलच असं नाही. शंका किंवा भीतीचं वातावरण असू शकतं, त्या पद्धतीची मानसिक स्थिती व्यक्तीची असू शकते. अशा रीतीने प्रकाश योजना देखील संप्रेषणात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संप्रेषण संप्रेषणाचं माध्यम आणि तांत्रिक गोष्टींबद्दल अज्ञान हा देखील संप्रेषणातील महत्त्वाचा अडथळा असू शकतो. संप्रेषणासाठी जे माध्यम वापरायचं आहे ते जर व्यक्तीला पूर्णपणे ज्ञात नसेल, त्याची माहिती नसेल, तर त्या संप्रेषणाच्या माध्यमामध्ये माहितीची मांडणी, जोडणी कशा प्रकारे करावी हा एक अडथळा ठरू शकतो. माध्यम जर प्रभावीपणे वापरल्या गेलं नाही तर संप्रेषण अयशस्वी होण्याची शक्यता खूप दाट असते. संप्रेषण करताना ज्या तांत्रिक गोष्टी वापरल्या जातात, म्हणजे फोन असेल, कम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, छापील तंत्रज्ञान असेल, ओव्हरहेड प्रोजेक्टर असेल किंवा क्लाउड कम्प्युटिंग असेल, अशा तांत्रिक गोष्टींबद्दलचं व्यक्तीचं अज्ञान हा देखील संप्रेषणामध्ये महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो. वेळ हा मुद्दा देखील संप्रेषणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला जी माहिती सांगायची आहे ती नीटनेटकेपणाने थोडक्यात सांगणं खूप आवश्यक आहे. वेळ कमी असेल आणि माहिती जास्त असेल, विषय मोठा असेल, तरी देखील संप्रेषण नीट होणार नाही. वेळ खूप आहे पण माहिती कमी आहे किंवा ती मांडण्याची हातोटी कमी आहे, तरी देखील वेळेचा अडथळा संप्रेषणामध्ये होऊ शकतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप गोंधळ असेल, कलकलाट असेल, गजबजाट असेल, तर अशा वेळी बोलणाऱ्या व्यक्तीचे अवधान सुटू शकते. ऐकणारा व्यक्ती देखील पूर्ण लक्ष देऊन संप्रेषण साधू शकेलच असं सांगता येत नाही. तेव्हा संप्रेषणामध्ये परिसर आणि गोंधळ हा मुद्दा देखील महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, या भागामध्ये आपण संप्रेषणाच्या अडथळ्यांचे दोन प्रकार बघितले, व्यक्तिगत आणि मानसशास्त्रीय संप्रेषण आणि परिस्थितीजन्य आणि भौतिक संप्रेषण. या भागामध्ये आपण संप्रेषणातील अडथळ्यांचे दोन प्रकार बघितले, व्यक्तिगत आणि मानसशास्त्रीय, तसेच परिस्थितीजन्य आणि भौतिक. व्यक्तीच्या भावना, भाषेचं पूर्वज्ञान, अभिवृत्ती आणि पूर्वग्रह, संवेदन, सांगण्याकडे दुर्लक्ष आणि संदेश समजून घेण्यासंबंधी दोष हे व्यक्तिगत आणि मानसशास्त्रीय अडथळे सांगता येतात. तर बैठक व्यवस्था, वक्ता आणि श्रोता यांच्यातील अंतर, तापमान, प्रकाश योजना, संप्रेषणाचं माध्यम, तांत्रिक गोष्टींबद्दल अज्ञान, वेळ आणि आसपासच्या परिसरातील गोंधळ हे परिस्थितीजन्य आणि भौतिक अडथळे म्हणता येतात. या पुढील व्हिडिओ प्रभावी संप्रेषणासंदर्भात असणार आहे, तो नक्की बघा. तूर्तास धन्यवाद.